आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज़, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। कोविड 19 या आजाराची तपासणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले। आरबीएल बँकेच्या सौजन्याने तयार करण्यात आलेली ही आरोग्य तपासणी व्हॅन जिल्ह्यात फिरून नागरिकांची कोरोना तपासणी करणार आहे। जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत उइके, डॉ माधुरी माथुरकर, विशेष कार्यअधिकारी कौस्तुभ बुटला व विनय चौधरी यावेळी उपस्थित होते। या आरोग्य व्हॅन मध्ये एक डॉक्टर व त्यांची टीम असणार आहे। पल्स ऑक्सिमीटर, ताप तपासणी यंत्र व मेडिसिन या व्हॅन मध्ये उपलब्ध असेल। ताप तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी आदी आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत। नागरिकांना अगदी मोफत औषधी देण्याची व्यवस्था या व्हॅन सोबत आहे। गंभीर आजार असलेल्या रुग्णांना संदर्भित सेवा सुद्धा देण्यात येईल। ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यात फिरून नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे। विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या विनंतीवरून एचडीएफसी बँक तर्फे सुविधायुक्त अशी आणखी आरोग्य तपासणी मोबाईल व्हॅन जिल्ह्याला लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे कौस्तुभ बुटला यांनी सांगितले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयास क्लाउड क्यूआर भेट देण्यात आले। 33,000 वैद्यकीय तपासण्या करणारी ही स्वयंचलित मशीन असून रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना या मशीनद्वारे आपली स्वतः तपासणी करणे शक्य होणार आहे। याचबरोबर 500 टूनॅट कार्टेजेस सामान्य रुग्णालयास देण्यात आले। कोरोना योद्ध्यांना कोविड अजुटमेंट सिस्टम भेट देण्यात आली। बीएस क्राइम इंडिया न्यूजच्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून बीएस क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।